नमस्कार, मी रानिका स्लिवाल, एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत. आमची प्रत्येक बातमी असेल खास, त्यासाठी पाहत रहा एटीव्ही न्यूज 24 तास. अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष किरण काळे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी यांच्या टीमने MIDC येथील IT पार्कला भेट देऊन राष्ट्रवादीच्या आमदारांच्या खोट्या कारभाराची पोलखोल केली, त्यावर त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यामुळेच माझ्यावर काल मध्यरात्री विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केला, असा आरोप काळे यांनी केला. नगरकरांसाठी आणि नगर शहरातल्या तरुणाईसाठी मी अग्निपरीक्षेला सामोरे जायला सर्वतोपरी तयार असून, या संदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन काल IT पार्कमध्ये नेमके खरे काय घडले पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी खुलासा केला. पाहुयात काळे यांची ही पत्रकार परिषद. कार्यालयामध्ये तातडीची पत्रकार परिषद आयोजित केली आहे. त्या परिषदेसाठी उपस्थित असणाऱ्या त्यांच्या सर्व दैनिक सायदैनिक त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक मीडिया न्यूज पोर्टल्स या सगळ्या प्रतिनिधींचं या ठिकाणी मी काँग्रेस पक्षाच्या स्वागत करतो. आता या ठिकाणी माझ्याबरोबर उपस्थित असणारे माझे सहकारी ब्लॉक काँग्रेसमध्येचे अध्यक्ष मनोज गुंदेजाजी, शहर जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष अनंतराव गारदे, क्रीडा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते पाटील, NSUI प्रभारी अनिसभाई चोरीवाला, आमचे युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल गुलब, सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष योगेश दिवाने आणि इतर सहकारी या ठिकाणी आहेत. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आज या ठिकाणी कशासाठी आम्ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे. काल नगर शहरामध्ये IT पार्कच्या संदर्भामध्ये एक भूमिका काँग्रेस पक्षाने घेतली आणि ती भूमिका घेत असताना ती भूमिका नुसती न घेता गेली 4-5 दिवस त्या ठिकाणी तपशिलात जाऊन त्याचा रिसर्च जो आहे तो रिसर्च आम्ही केला होता की नेमकं काय वास्तव या शहराच्या IT पार्कचं वास्तव नेमकं काय आहे. कारण त्या संदर्भातल्या काही कथावरी आमच्याकडे आल्या आणि बाबी आमच्या समोर त्या ठिकाणी आल्यानंतर पूर्वीचा असणारा संशय जो तो दगडत झाला, परंतु शहानिशा केल्याशिवाय पुढे जाणं योग्य नसतं. कारण की एका राष्ट्रीय पक्षाचा एक जबाबदार जिल्हाध्यक्ष या नात्याने आणि एक जबाबदार पक्ष या नात्याने एखादी भूमिका घेताना त्याचा तपशील अभ्यास करणं आवश्यक आहे. म्हणून आम्ही पूर्ण अभ्यासात ती भूमिका काल घेतली. त्या भूमिकेनंतर काल रात्री उशिरा मी आणि माझ्या बरोबरच्या काही सहकाऱ्यांच्या विरोधामध्ये त्यांना अज्ञात असं म्हटलंय, रात्री उशिरा मनीषा महेश पवार नावाच्या एका आमच्या भगिनीने एका आमच्या मातेनं त्या ठिकाणी आमच्यावरती गुन्हा दाखल केला आहे. आणि या गुन्ह्यामध्ये असं म्हटलंय की काहीतरी म्हणजे विनयभंगाचा गुन्हा आहे, 452 आहे, 504 आहे, 506 आहे. नेमकं काय तिने फिर्याद दिली आमच्या त्या भगिनीने मातेनं तिने इथं वाचून दाखवतो आपल्याला. तत्पूर्वी मला या ठिकाणी आपला सांगायचं आहे की ही अन्यायाविरुद्धची लढाई आहे काँग्रेस पक्षाची. ही लढाई लढत असताना निश्चितपणे अंगावरती अनेक वार अनेक घाव हे होणार आहेत त्याची पूर्ण कल्पना आम्हाला आहे. आणि त्यामुळेच आता जो प्रसंग आमच्यावरती ओढवलाय त्या अग्निपरीक्षेतनं त्या अग्निदिव्यातनं जाण्याची सर्व तयारी मी आणि माझ्या सहकाऱ्यांची या शहरातल्या काँग्रेस पक्षाची आहे हे मी या निमित्तानं निश्चून सांगू इच्छितो. मला पत्रकार परिषदेला पोहोचण्यासाठी थोडासा एक 10-15 मिनिटांचा कालावधी उशिराचा झाला. याचं कारण मी आपल्याला सांगतो, इथे येण्यापूर्वी या नगर शहरामध्ये गेली अनेक वर्ष मागची जवळपास म्हणजे 30-35 वर्ष या स्वर्गीय अनिल भैया राठोड यांनी अन्यायाविरुद्ध चळवळ उभी केली, अन्यायाविरुद्ध सतत लढा दिला, अन्यायाविरुद्ध सतत सामान्य माणसाच्या बाजूने या समाजाच्या प्रत्येक घटकाच्या बाजूने उभं राहण्याचं ज्यांनी काम केलं त्या स्वर्गीय अनिल भैयांच्या शिवालय येथील कार्यालयामध्ये जाऊन स्वर्गीय भैयांच्या प्रतिमेसमोर त्या ठिकाणी नतमस्तक मी आणि माझे सहकारी झालो, त्या ठिकाणी वंदन केलं आणि त्या ठिकाणी प्रार्थना केली की भैया आज तुम्ही नाही आहात पण या शहराला तुमच्या विचारांची गरज आहे. आजही या शहरातला अन्याय संपलेला नाही, आजही या शहरातली दहशत संपलेली नाही, आजही या शहरातली फसवणूक संपलेली नाही, या शहरातलं शोषण संपलेलं नाही, या सगळ्या प्रवृत्तींच्या विरोधात लढण्याचं बळ जे ते आम्हाला तुमच्यातनं मिळो अशी त्या ठिकाणी भैयांच्या प्रतिमेसमोर वंदन देऊन प्रार्थना त्या ठिकाणी केलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी पोहोचलो.
काजी की फिर्याद झाली त्या फिर्यादीमध्ये असं म्हटलंय की मी मनीषा महेश पवार वय 31 राणा आनंद नगर गजानन कॉलनी एमआयडीसी समक्ष एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे हजर राहून फिर्याद घेऊन देते की मी वरील ठिकाणी पती महेश पवार सासू नंदा मुलगा अयान असे आम्ही एकत्र कुटुंबात राहतो एमआयडीसी अहमदनगर यांचे मालकीचे आयटी पार्क एमआयडीसी अहमदनगर यांच्या मालकीचे लक्षात घ्या आयटी पार्क एमआयडीसी अहमदनगर येथे दुसऱ्या मजल्यावर माझ्या अयान ग्लोबल सर्व्हिसेस या कंपनीचे ऑफिस नंबर 2 व 6 आहे. सदर ऑफिस मध्ये बजाज फायनान्स व बजाज फिनसर या कंपन्यांचे कॉल सेंटर मी चालवते. काय म्हटलंय बजाज फायनान्स आणि बजाज फिनसर या आयटी कंपन्या आहेत जी कॉल सेंटर्स आहेत रिकव्हरी करणारे एजन्सीज आहेत त्यांचं कॉल सेंटर मी चालवते. माझ्या ऑफिसमध्ये कामासाठी 52 महिला व पुरुष कामगार काम करतात. ऐकून खरेदी पडलंय आज दिनांक 2/9/2021 रोजी एमआयडीसी अहमदनगर आयटी पार्क मधील माझ्या ऑफिसमध्ये दैनंदिन कामकाज चालू असताना सकाळी 10:35 च्या सुमारास किरण गुलाबराव काळे व त्यांचे सोबत 8 ते 10 अनोळखी इसम यांनी आयटी पार्कच्या इमारतीमध्ये बळजबरीने प्रवेश करून खाली असलेल्या महिला शौचालयात प्रसादन गृहात प्रवेश केला. त्यानंतर पुरुष शौचालयात प्रसादन गृहात प्रवेश केला. नंतर वरती येऊन माझ्या ऑफिसमध्ये बळजबरीने प्रवेश करत असताना त्यांना आत येण्यास मी व माझ्या कर्मचाऱ्यांनी विरोध केला असता किरण काळे यांनी माझा हात पकडून मला बाजूला ओढून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. त्यानंतर ते माझ्या महिला कर्मचाऱ्यांकडे गेले व त्यांना सांगितले की आम्ही सांगतो त्याप्रमाणे प्रसार माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर मुलाखती द्यायच्या अशी दमदाटी किरण काळे व त्यांच्या सोबतच्या इसमांनी केली. त्याच्या या मागणी सर्व कर्मचाऱ्यांनी नकार दिल्याने त्यांनाही किरण काळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. माझ्या कार्यालयात एकूण कर्मचाऱ्यांच्या पैकी 75% महिला कर्मचारी आहेत. किरण काळे व त्यांचे सोबतच्या इसमांनी या ठिकाणी दहशतीचे वातावरण निर्माण करून अहमदनगर जिल्ह्यात उदयास आलेले व अहमदनगर येथील सर्व बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या एका चांगल्या व सन्माननीय उद्योगाला बदनाम व बंद करण्याचा घाणेरडा व अति केविलवाणा व अशोभनीय प्रकार केला. आणि शेवटी म्हटलंय तरी दिनांक 2/9/2021 रोजी सकाळी 10:35 च्या सुमारास किरण काळे व त्यांचे इतर 8 ते 10 अनोळखी सहकारी यांनी आयटी पार्क एमआयडीसी अहमदनगर येथील इमारतीत बळजबरीने व विना परवानगीने घुसून तेथील माझ्या कार्यालयात बळजबरीने व विना परवानगीने घुसून माझा हात पकडून बाजूला ओढून मला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून मला व माझ्या इतर महिला कर्मचारी सहकाऱ्यांना अर्वंच भाषेची विगाळ केली. हा सर्व प्रकार किरण गुलाबराव काळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अहमदनगर येथे नव्याने सुरू झालेल्या नामांकित आयटी पार्क व उद्योगांना बदनाम व बंद करण्याकरिता तसेच अहमदनगर शहरातील बेरोजगार महिला व तरुणींच्या कुटुंबात दहशत व गैरसमज पसरवून त्यांना व त्यांच्या पालकांच्या मनात दहशत व भीती निर्माण करण्याकरिता हे कृत्य केलेले आहे. तसेच जाताना किरण काळे हा म्हणाला की माझ्या नादी लागू नका, मी काँग्रेसचा शहर जिल्हाध्यक्ष आहे, हे सगळे धंदे बंद करा नाहीतर मी तुम्हाला सोडणार नाही असं म्हणून त्याने मला धमकी दिली. म्हणून माझी किरण गुलाबराव काळे व त्याचे इतर 8 ते 10 अनोळखी सहकारी यांच्या विरोधात फिर्याद आहे. या ठिकाणी सदर मातेने सदर बहिणीने जे काही त्या ठिकाणी का दिलेलं आहे ते आपल्या समोर मी मांडलं. आता थोडस मी याच्या तपशिलातून आपल्याला सांगतो की कालचा दिवस हा तसा खरंच फार नाट्यमय दिवस या शहराचा म्हणावा नाही. गेली अनेक मागची जवळपास 2 वर्ष या शहरामध्ये सातत्याने कुजबूज सुरू होती की आयटी पार्क काय आहे. आयटी पार्क ज्या वेळेला घोषणा झाली ऑगस्ट 2019 मध्ये निश्चितपणे त्याचा मला सुद्धा आनंद वाटला. मलाच नाही तर या शहरातल्या अनेकांना आनंद वाटला, या शहरातल्या तरुण मुलांना आनंद वाटला, त्यांच्या पालकांना आनंद वाटला. त्या ठिकाणी त्याला मुलाखतीचं आयोजन केलं गेलं. त्या मुलाखती कुठं झाल्या सगळ्या तर या शहराच्या सन्माननीय आमदारांच्या खासगी कार्यालय आयुर्वेद या ठिकाणी झाल्या. भारत देशामध्ये ज्या काही कॉर्पोरेट हाऊसेस काम करतात किंवा काम चालतं माझ्या तरी ऐकवत असं कुठे नाही आणि कदाचित तुमच्या ऐकवत नसावं की ज्या वेळेला एखादा खासगी उद्योग एखाद्या शहरामध्ये येतो किंवा एखादा उद्योग ज्याला स्वतःच्या ऑफिसमध्ये भरती करतो, उदाहरणार्थ जर तुमच्या वर्तमानपत्रामध्ये किंवा चॅनलमध्ये तुम्हाला भरती करायची असेल
तर तुम्ही काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये येऊन भरती करणार नाही नक्कीच. ती भरती तुमच्या कार्यालयामध्ये होईल हे कॉमन सेन्सची गोष्ट आहे. असं असताना सुद्धा त्याला या सगळ्या भरतीची जी प्रक्रिया आहे ती या शहराच्या त्यावेळेच्या 2019 विधानसभेच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या खासगी कार्यालयामध्ये झाली. तिथपासून हा संशय आहे. त्याच्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी मोठा गाजावाजा केला, त्या बिल्डिंगची रंगरंगोटी केली, डागडुजी केली, साफसफाई केली, मोठं फोटो सेशन झालं. आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की आता हे जे काही 3-4-5 हजार लोक माझ्या दारामध्ये इथे आलेले तुम्हाला सगळ्यांना आम्ही नोकऱ्या देणार, हरकत नाही, स्वागत आहे. आपण जर रोजगार देणार असाल तर निश्चितपणे त्याचं काँग्रेसला आम्ही मनापासून स्वागतच करतो. परंतु घडलं उलटं. त्यावेळेला ऑगस्ट सप्टेंबरचा महिना होता, निवडणुका ऑक्टोबरमध्ये झाल्या. त्यावेळेला त्यांनी त्या ठिकाणी हा सगळा प्रोपोगंडा केला, एक ढोंग नसतं ढोल बळवला. आणि ते केल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी सुमारे 250 लोकांना पर्यटकात आम्ही नोकरीला लावतोय असं सांगितलं. आणि डिसेंबर 2019 अखेरपर्यंत किमान 1000 युवक युवतींना नगर शहरामध्ये IT कंपन्यांमध्ये आम्ही नोकरी देणार असे जाहीर केलं. डिसेंबर 2019 उलटून गेला, डिसेंबर 2020 उलटून गेला, आता डिसेंबर 2021 जवळ आलाय. कोरोनाचं संकट आहे, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, देशामध्ये आणि जगामध्ये उद्योगाचं चक्र थंडावलं, बंद पडलं. परंतु स्वतः याच आमदारांचं स्टेटमेंट आहे 24 फेब्रुवारी 2021 MIDC एका मोठ्या कार्यक्रमामध्ये, कदाचित त्या कार्यक्रमाला आपल्याला तरी देखील काही पत्रकार बांधव उपस्थित असतील, ज्याच्या बातम्या रेकॉर्डला आहे, की कोरोनामुळे सगळं कोण म्हणून पडलं परंतु IT उद्योग काही कोण म्हणून पडला नाही. IT अतिशय ऑनलाईन आलं, त्याला कोरोनामध्ये IT हे वर्क फ्रॉम होम झालं, पण कोणाची जॉब नाही गेली. IT इंडस्ट्री ही घरनका व्हायला सुरू होती आणि त्यावेळेला त्यांनी मोठी भरती आम्ही IT असंही घोषित केलं. 2019 त्यांनी सांगितलं की 7-8 राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्या आम्ही नगर शहरामध्ये आणतोय. काही कंपन्यांनी बाहेरून धरून आणल्या, कशा आणल्या काय आणल्या याचा आपण इथं अभ्यास करतो, आपण लक्षात येईल. आणि काही कंपन्या यांनी इथं जन्माला घातलं त्यांच्या आयुर्वेद कार्यालयामध्ये आणि त्यांना यांनी स्वतःच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जा घोषित करून टाकला. मुळातच या कंपन्या स्थापन करण्यामागचा हेतू हा केवळ इलेक्शन फंडा, इलेक्शन पुरतं तरुण मुलांना त्या ठिकाणी हिप्नोटाईज करायचं, त्याची दिशाभूल करायची, त्यांना स्वप्न दाखवायची खोटी, आणि त्यांच्या भावनांशी, त्यांच्या पालकांशी भावनांशी खेळायचं आणि मतांचं राजकारण करायचं, यासाठी त्यावेळेला त्यांनी तो डाव रचला होता. त्याच्यामुळे इंटेन्शन चुकीचं असल्यामुळे काही मुलांची 1 महिन्याची पगार त्यांनी निवडणुकीचं मतदान होईपर्यंत अंगावर गुलाल पडेपर्यंत दिलं आणि त्यानंतर मात्र मुलांचे पगार त्या ठिकाणी त्यांनी दिले नाहीत. त्यातल्या काही मुलांनी आमच्याशी संपर्क केला, त्याला आम्ही त्या ठिकाणी सगळी आपबीती समजावून घेतली, त्यांना आम्ही त्या ठिकाणी सूचना केली की या देशामध्ये कायदा चालायचे, आपल्याला जर न्याय पाहिजे असेल तर आमचं असं म्हणणं राहील की आपण पोलिसात जा, तक्रार त्या ठिकाणी करा, निश्चितपणे न्याय मिळून देण्यासाठी काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी उभा राहील. मात्र प्रतिक्रिया समोर जी आली ती अशी होती की भय आहे, या शहरामध्ये दहशत आहे, आम्ही आमदारांच्या कार्यालयावरती अनेक वेळा खेटा घातल्या, एवढंच नाही तर काही जणांनी सरकारी कार्यालय सुद्धा त्या ठिकाणी दारं फुटवले, परंतु आम्हाला याला दमबाजी झाली आणि पैसे मिळणार याची खात्री पडली. उद्या भीक नको पण कुत्रावर अशी जी म्हण आपल्या मराठीमध्ये आहे की आमचा जीव, आमच्या कुटुंबाचा जीव आम्हाला प्राणप्रिय आहे, त्यामुळे आम्ही सामान्य आहोत, आमच्यामध्ये ती तक्रार दाखल करण्याचं धाडस केलं भाऊ नाही, त्यामुळे आम्ही फक्त तुम्हाला हे सांगितलं. पण आमची तळमळ आहे की आमची जशी फसवणूक झाली तशी फसवणूक या शहरामधल्या इतर लोकांची, इतर तरुणांची होऊ नये, यासाठी काहीतरी झालं पाहिजे. त्यामुळे संतापून या गोष्टीचा राग आम्हाला प्रचंड आला की ही म्हणजे ही कुठली पद्धत आहे, ही कुठली पद्धत आहे, या शहरातल्या वड्या वड्या मुलांच्या भावनांशी खेळणं, त्यांची दिशाभूल करणं, त्यांची फसवणूक करणं, त्यांना गंडा घालणं, हे काही हे राजकारणाचा भाग असू शकत नाही आणि असू नये या विचाराचे आम्ही आहोत. म्हणून आम्ही इतरही माहिती घेतली तर असं समजलं की आता IT पार्कमध्ये त्या ठिकाणी सगळं आता गेलेलं आहे. म्हणजे तुम्ही जर पाहिलं त्याच्या बातम्या काढून आणि आपण ते कव्हर केलं सगळ्यांच्या रेकॉर्डला आहे, ज्या कंपन्या उद्घाटनाच्या वेळेला होत्या त्या कंपन्या आज कुठे त्याचा शोध घेतला पाहिजे, त्या कुठे गायब झाल्या, ते उद्योजक कुठे गेले, त्या उद्योजकांची काय स्थिती आहे याचा आपण अभ्यास केला पाहिजे, त्यावेळेची मुलं जी होती ती मुलं कुठे गेली याचा शोध घेतला पाहिजे. ज्याला यांनी विधानसभेचा उमेदवारी अर्ज भरला तो अर्ज भरताना सुद्धा यांनी आणखी एक नाटक केलं की ह्या IT पार्कमध्ये काम करणाऱ्या काही मुलांना त्या ठिकाणी त्यांनी अर्ज भरताना नेलं, त्यांच्या पालकांना नेलं,
त्यात एक वेगळा संदेश द्यायचा प्रयत्न केला. आज ती मुलं कुठे आहेत याचाही शोध घेतला पाहिजे. त्याला काही व्हिडिओ आपकी बार मोदी सरकार ही जी काही भाजपची जाहिरात होती देशभर तसे यांनी आपकी बार आमची सरकार असे सांगण्यासाठी वन्स मोर त्यांच्या नावाने एक असं कॅम्पेन केलं होतं इलेक्शनचं. तर त्यावेळेला काही व्हिडिओ तिथे आय टी पार्कने काम करणाऱ्या मुलांची भाई केले. आज त्या व्हिडिओमध्ये मुलांचा शोध घ्या ती मुलं कुठे आहेत आणि त्याच्यात तुम्हाला सगळं उघडा जो आहे तो होऊन जाईल. सबब आम्ही त्या ठिकाणी मी आणि माझे सर्व सहकारी काल सकाळी त्या ठिकाणी 10:30 आसपास गेलो. आय टी पार्क ही मुळात महाराष्ट्र शासनाची वास्तू आहे. शासनाच्या वास्तूमध्ये जाण्यापासून कोणाला मज्जा वाचण्याचं काही कारण नाही कारण की ते सरकारी. त्यातल्या अनेक गाळ्यांचा दावा हा आजही एम आय डी सीकडे आहे. संबंध वास्तूचाच मालक एम आय डी सी आहे कारण की पुण्यामध्ये स्ट्रेस पासिंगचं एक आमच्या कडून लाभ आहे 452 की खासगी जागेमध्ये प्रवेश करणं. ते करत असताना त्या ठिकाणी जे गाळे दिलेले आहेत ते भाडे तत्वावरती कराराने दिले हे लक्षात घ्या. त्यामुळे कराराने गाळे दिले म्हणजे मालकी एम आय डी सीची गेली असं होत नाही. मालकी सरकारचीच आहे त्यामुळे सरकारी वास्तूमध्ये जाणं त्याच्यामध्ये कुठलं गैर असण्याचं काही कारण नाही. ते काम तिथे गेल्यानंतर आम्ही फर्स्ट फ्लोअर ग्राउंड फ्लोअर फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअर सगळे फ्लोअर फिरलो. सगळ्या फ्लोअरची त्या ठिकाणी पाहणी केली. तिथे उपस्थित असणाऱ्या लोकांशी संवाद साधला. संवाद अत्यंत चांगल्या पद्धतीने झाला. त्या ठिकाणी कुठेही फोर्सफुल एंट्री नाही. कुणाशी बाचाबाची नाही. कुणाला शिवीगाळ नाही. कुणाचा हात धरलं तर लांबचीच गोष्ट आहे अजिबात नाही असं. तर शेवटी छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले यांच्या विचारांना मानणारे आम्ही कार्यकर्ते आहोत आणि ज्याला ह्या विचारांना आम्ही मानतो आणि विशेष म्हणजे ह्या जिल्ह्यामध्ये आम्ही काम करत असताना आमचे नेते राज्याचे विधिमंडळ पक्षनेते महसूल मंत्री आदरणीय आमदार बाळासाहेब करत हे आमचे नेतृत्व लोक करतात. त्यांचे आम्ही कार्यकर्ते आहोत. अत्यंत सुसंस्कृत नेतृत्व म्हणून थोडासा या राज्याला परिचय आहे. त्यामुळे सुसंस्कृत नेत्याचे सुसंस्कृत कार्यकर्ते ही जबाबदारी आमची आहे. आम्ही जर चुकीचं वागलो तर समाजाने काय आदर्श घ्यायचं. त्याच्यामुळे सगळ्याचं भान ठेवून त्या ठिकाणी आम्ही चांगला डायलॉग त्या ठिकाणी केला. मात्र जी एफ आय आर मी मगाशी आपल्या वाचून दाखवली ते एफ आय आरमध्ये काही वेगळेच आरोप त्या ठिकाणी आमच्यावरती केले गेले. पुढच्या मुद्द्यांना जाण्यापूर्वी या ठिकाणी लॅपटॉप आहे बाजूला स्पीकर आहे. नेमकं का त्या ठिकाणी काय घडलं याची स्थिती मला वाटतं आता वाजवलीच पाहिजे कारण की ज्या पद्धतीने आरोप केले गेले आमच्यावरती शिंतोडे उडवले गेले ही गोष्ट काही शोभनीय नाही. त्यामुळे खरं काय घडलं दूध का दूध पाणी का पाणी किरण काळेला खोटं बोलायची सवय नाही. मी फकीर आहे तर खरा फकीर आहे. मी काही असा तसा फकीर नाही आणि या शहराच्या चांगल्यासाठी या शहराच्या विकासासाठी या शहराला भविष्यामध्ये एक चांगलं शहर म्हणून विकसित शहर म्हणून पुढे घेऊन जाण्यासाठी वाटते तो संघर्ष करण्याची आमची तयारी आहे म्हणून मी आधी सांगितलंय. त्यामुळे काल नेमकं तिथं काय ही एफ आय आर दाखल झाली ती कशा प्रकारे झाली त्यात काय घडलं त्याच्या मागचं नाट्य पडद्या मागचं काय याच्यावरती मी प्रकाश नक्कीच टाकणार आहे. पण त्यापूर्वी काय घडलं हे तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी पहा मी अशी आपल्याला विनंती करतो. त्याच्यानंतर मी आपल्याशी परत उरलेल्या मुद्द्यांमध्ये संवाद साधेल आणि आपल्याला आपल्या पक्षाला उत्तर देईल. भरपूर मोठे पण तुला थोडं थोडं दाखवतो पण काय की त्यात उलगडा होऊन जाईल. शेवटी कसं आहे मी म्हणणं याला अर्थ वेगळा आहे. काय होते and last two weeks as I said.
ज्या ठिकाणी आरोप केला गेला तर त्या रूम मधले हे फुटेज हे लक्षात घ्या, इथे काय संवाद घडला काय झालं तुम्हाला प्रत्यक्ष पाहायला मिळेल। मी शुभेच्छा दिल्या आणि हे पूर्ण संवाद म्हणजे इन आऊटचा संवाद आहे, आणखी एक पुढचा महिलांशीच आहे ते पण सुद्धा। Yes, exactly. I got a lot of process.
जाणीवपूर्वक सांगू इच्छितो, कारण की ते जे काही घडलं ते सदर भगिनीवर राष्ट्रवादीच्या आमदार आणि त्यांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दबाव टाकून खोटी एफआयआर त्या ठिकाणी घेण्यासाठी भाग पडले. कालचं जर घटनाक्रम आपण नीट समजून घेतला तर काल दुपारी जशा या बातम्या समाज माध्यमांवरती व्हायरल व्हायला लागल्या त्याच्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे, बाळासाहेब जगताप, माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर आणि या आय टी पार्कचं ज्यांनी सगळं शिजवलं ते शशिकांत घेये आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ते त्या ठिकाणी ठाण मारून बसले होते. कुठं? एमआयडीसी पोलीस स्टेशनला. जर तक्रार त्या महिलेची होती, आमच्या त्या भगिनीची होती, तर त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या लोकांचा काय संबंध आहे? त्या तक्रार देतील ना. पण आपण त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी दबाव आणला पोलीस यंत्रणेवरती, त्यामुळे यातून हे अत्यंत स्पष्ट होतं की हे राष्ट्रवादीच्या आमदारांच्या आणि त्यांच्या पंटर लोकांच्या दबावातनं त्या ठिकाणी त्या भगिनीला करण्यासाठी भाग पाडण्याचं पाप जे ते काल त्यांनी केलेलं आहे. काल पोलिसांनी देखील ही तक्रार दाखल करून घेतली. ज्यांनी तक्रार दाखल करून घेत असताना त्याची शहानिशाही व्हायला पाहिजे. मात्र आमची पोलीस प्रशासनाबद्दल कोणत्याही प्रकारची तक्रार नाही हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो. कारण पोलिसांवर राष्ट्रवादीच्या आमदारांनी आणि त्यांच्या गुंड कार्यकर्त्यांनी दबाव आणल्यामुळे कदाचित पोलिसांचा नाईलाज झाला असावा असं आमचं म्हणणं आहे. कारण की ज्या आमदारांनी आणि त्यांच्या गुंड कार्यकर्त्यांनी या देशामध्ये एसपी ऑफिस फोडण्याचा विक्रम केला अशा आमदारांकडून आणि त्यांच्या गुंड कार्यकर्त्यांकडून यापेक्षा वेगळी अपेक्षा करणं कदाचित मला वाटतं ती आमचीच चूक होईल. कारण त्यांच्याकडनं हे नाही झालं तरच नव्हत, त्यामुळे जे घडलं ते काही असं फार धक्कादायक वगैरे निश्चितपणे नाही. याची दखल घेतली पाहिजे, सगळ्यांनीच घेतली पाहिजे. सगळ्यात पहिली तर माझी विनंती माध्यमांना आहे, कारण काल या विषयाला वाचा फोडल्यानंतर हळूहळू धक्क्या आवाजात यायला लागलं. अनेकांनी ते छापलं, ऐका ना, अनेकांनी ते छापलं आणि ज्या ज्या ठिकाणी अजून यायचं बाकी आहे ते पण छापतील अशी आम्हाला आशा आहे, जेणेकरून सगळ्यांपर्यंत ते जाईल. दुसरी गोष्ट, हे सगळं पुढे जात असताना त्याच्याबद्दल समाजामध्ये तुमच्या आणि आमच्या मध्ये जनजागृती होणं, त्यातनं समाजाने दखल घेऊन अशा गोष्टीने बळी पडणार नाही याची काळजी घेणं हे एक महत्त्वाचं आहे. तिसरी गोष्ट, ही चौकशी जी व्हायला पाहिजे अशा पद्धतीचं जर सूर सगळा आता समाजातनं येतोय तर निश्चितपणानं एकदा ह्या सगळ्या दिव्यातनं आम्हाला बाहेर पडू द्या. त्याच्या खोलामध्ये जात म्हणजे काल जो प्रकार घडलाय ते व्हिडिओचे दिसते. तिथं जे सांगितलंय की तिथं दमदाटी केली, हात ओढला, धक्काबुक्की केली, काही काल तर एका ग्रुपवरती असं केलं होतं की त्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांना धक्काबुक्की करून आय टी पार्कमधल्या लोकांनी बाहेर हुसकून दिलं, हाकलून दिलं असंही म्हटलंय. तर ह्या मुलांची म्हणजे तिथं जे उपस्थित काल होते ना सगळे फुटेजमध्ये त्या सगळ्यांची जर इंट्रोगेशन पोलिसांनी सिंगल केलं तर तिथनंच जी चौकशी आपल्याला अपेक्षित आहे त्याचं खरं वास्तव जे त्या चौकशीतनं पुढे येईल आणि वेळ पडली तर या संदर्भामध्ये मोठं पाऊल उचलून आम्ही सरकारकडे देखील याची चौकशी करण्याची मागणी निश्चितपणानं करू आणि नगरकरांना न्याय मिळवून देण्यासाठी त्या ठिकाणी कठोर पावलं उचलू. काय आहे की ही जुनी वास्तू आहे, साधारणतः 21-22 वर्षापूर्वीची वास्तू आहे. ती आय टी पार्क म्हणून उभी केलेली होती. मधल्या काळामध्ये
हा शहराचं दुर्दैव आहे. सातत्याने आपण म्हणतो की औरंगाबाद नाशिक मांगून पुढे गेलं तिथला एमआयडीसी डेव्हलप झाला की वाळूंगा जा किंवा इकडे सातपुड्याला जा सिंदरला जा नाशिकमध्ये प्रचंड तरीके उद्योग आले. इथं आता सुभाष सुद्धा फार पुढे गेले म्हणजे सुभाषचा आता वेगळा कायपाट होता दिसतोय. परंतु ज्या उद्देशाने हे आयटी पार्कची बिल्डिंग मांडली या शहरामध्ये ज्या पद्धतीनं काम व्हायला पाहिजे होतं ते काम त्या ठिकाणी झालं नाही असा एक सूर उद्देश कदाचित म्हणजे ते तर तपासलं पाहिजे त्यांना ते म्हणजे समजत कसं नाही वगैरे. आणि काय की मी स्वतः पोस्ट ग्रॅज्युएट आणि मॅनेजमेंटमध्ये एमबीए मध्ये आहे आणि स्वतः परीक्षेतून पास झालो मी. त्याच्यामुळे ते समजून घ्यायला पाहिजे खरं तरी ते नाही घेतलं त्यामुळे कसं त्याची झाली असेल हरकत नाही. तर ते आणि एक तिथं ERP सिस्टीम्स असतात ते डेव्हलप करायचं एक युनिट तिथं 5-7 मुलांचं तिथं आम्हाला पाहायला मिळालं. तर ते युनिट त्या ठिकाणी होतं की जे कोर आयटीचं म्हणता येईल बेसिकली काय की प्रोग्राम डेव्हलपमेंट त्याच्यानंतर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट त्याच्यानंतर SAPची कामं ही कोर आयटीची प्रोसेस असते. तुम्ही विप्रोचं नाव ऐकलं असेल इन्फोसिसचं नाव ऐकलं असेल कॉग्निझंटचं नाव ऐकलं असेल एम्फोसिसचं नाव ऐकलं असेल. या जगात देशात शेकडो आयटी कंपन्या आहेत की ज्या आयटीचं काम करतात त्यामुळे कॉल सेंटर उभं करायचं आणि म्हणायचं की आम्ही आयटी पार्क उभा केला हे चुकीचं आहे. त्यावेळी तिथं आयटी पार्क नाही आणि ज्या 250 पूर्ण पहिल्या टप्प्यात नंतरच्या टप्प्यात 1000 पूर्ण नोकरी दिल्या असती कुठली 250 पूर्ण 1000 पूर्ण त्या बिल्डिंग मध्ये आम्हाला कुठंच दिसली नाही. जर तुम्ही त्या बिल्डिंग पाहिली तर तुम्हाला व्हिडिओ फुटेज दाखवले रात्रीतनं मला नाही वाटत तिथे काही म्हणजे पण आता आयटी पार्क उभा राहिला असेल त्याला तर याला 24-48 तास झाले सगळ्या. त्यामुळे जर तुम्हाला पाहायचं असेल तर काय ते सरकारीच आपण जाऊन पाहू शकता तिथे काय चाललंय काय नाही. साधारणतः हे 3 फ्लोअर जर पाहिले तर त्या ठिकाणी BPOचं आम्हाला 2 ठिकाणी हे युनिट दिसतं एका ठिकाणी ERPचं दिसतं एका ठिकाणी त्या ठिकाणी ऍडमिन ऑफिस दिसतं. त्या ऍडमिन ऑफिसमध्ये कुणीच नव्हतं चौकशी करायला. त्याच्यानंतर एक लेबर कॉन्ट्रॅक्टरचं युनिट त्या ठिकाणी दिसतं. एक आपण व्हिडिओ बद्दल ट्रेडिंग कंपनीचं दिसतं ट्रेडिंग कंपनी. तर ते साधारणतः अशी युनिट सॅनिटरी सेवन बाकी सगळं ओसाड पडलंय. आणखी काय दिसले तो मी सांगतो. आम्हाला त्या ठिकाणी सिगरेटची पाकिटं दिसली देशी दारूच्या बाटल्या दिसल्या. आता त्या कुठे कशा आल्या काय आल्या ते जरा तपासायला पाहिजे. आता म्हणजे आयटी पार्क जर देशी दारूच्या बाटल्या तिथे सापडत असतील तर मग ते किती ऑपरेटिव्ह किती नाही हे मला वाटतं फार त्याचा उलगडा करायची काय आवश्यकता आहे. ते तिथे एक बाहेर कोनशिला आहे त्या कोनशिलेवरती नगरच्या सामान्य आमदारांचं नाव लिहिलेलं आहे आणि आणखी काही कंपन्यांची 2-3 नावं तिथं पाहायला मिळाली. तर तिथं जे सुरू केलं त्याला दाखवलं तर त्यातलं तर काही आम्हाला काल पाहायला मिळालं नाही. आता काल ज्या मातेनं भगिनीनं कंप्लेंट दिली तर त्यांनी सांगितलं की काल तिथं आमच्याकडे 50-52 महिला काम करतात. आता व्हिडिओ जर तुम्ही बघितला तिथं 50-52 महिला काय आम्हाला अख्ख्या बिल्डिंगमध्ये घालतात तिथे त्या दिसत नाही. त्याच्यामुळे आणि आणखी त्यातील तुम्हाला एक आश्चर्यकारक गोष्ट सांगतो. काल एका लोकल चॅनलवरती आम्ही ब्लर केलेल्या चेहऱ्यातलं त्या ठिकाणी महिलेचं स्टेटमेंट पाहिलं की फिरायला मला असं वाटतं की अनिल भैया हे शिवसेनेचे होते की काँग्रेसचे होते हे महत्वाचं नाही. थोडं स्पष्ट बोलत तर चालेल असं मला वाटतं आज की आज दुर्दैवाने ते आपल्यात हयात नाही. राजकारणामध्ये वैचारिक मतभेद असू शकतात त्यातलं काही दुमत नाही परंतु द्वेष असू नये तो बराफुटीचा अजिबात असू नये. ज्यावेळेला स्वर्गीय अनिल भैयांचं निधन झालं त्यावेळेला या शहराचे 2-2 आमदार ना त्यांच्या अंत्यविधीसाठी गेले ना त्यांच्या दशक्रियविधीसाठी गेले ना त्यांच्या कुठल्या गरीबांचं सांत्वन कुटुंबियांचं केलं. म्हणजे एवढी संकुचित मनोवृत्ती या शहराच्या 2-2 आमदारांनी दाखवली. किरण काळे असो किंवा काँग्रेस पक्ष असो एवढ्या संकुचित वृत्तीनं विचार करण्याची काय आमचे संस्कार नाही. त्याच्यामुळे अण्णाविरुद्ध ज्या अनिल भैयांनी सतत संघर्ष केला त्या अनिल भैयांच्या अण्णाविरुद्धच्या लढ्याचा जर आम्ही त्या ठिकाणी प्रेरणा घेऊन काम करत असू तर निश्चितपणे त्याच्या समाजाला सुद्धा काही भाव नाही आम्हालाही वावगं नाही आणि आमच्या नेत्यांनाही वावगं नाही. आपलं आठवत असेल तर ज्याला अनिल भाईचं निधन झालं राज्याचे महसूल मंत्री नगर शहरात आले त्याला स्वतः नामदार बाळासाहेब थोरात साहेब हे शिवालयावरती वरती गेले आणि भाईयांच्या स्मृतींना वंदन केलं. त्यामुळे काँग्रेसची संस्कृती आहे ही संकुचित न राहता मोठ्या मनाने
एकमेकाबद्दलचा आदर जो आहे तो ठेवला पाहिजे सगळ्यांनी। त्याबद्दलच मी एवढं सविस्तर सांगितलंय, मला वाटतं आपल्या लक्षात ते आलं असं आणि की त्याचा परत काय वेगळं त्याचं रिपीट करून सांगू मी त्याने सविस्तर सांगितलं आहे। मी सांगितलं स्पष्टपणे की मनोज पाटील साहेबांची भेट आम्ही त्या ठिकाणी घेणारच आहोत आणि हे खोट्या म्हणून दोनच आहेत आम्हाला, दूध का दूध पाणी का पाणी आहे बघा, कर नाही तर डर समोर फुटेज आहे त्यांच्याकडे सुद्धा फुटेज आहे ना, तिथं ते फुटेज लावलेलं आहे सगळं त्यांचं फक्त व्हिडिओ आमचं ऑडिओ पण आहे। आम्ही काय बोलतो त्या महिला आमच्याशी आमच्या भगिनी किती चांगलं बोलल्या त्यांना शुभेच्छा आम्ही देऊन आलो त्या ठिकाणी, त्यामुळे मनोज पाटील साहेबांची लवकरात लवकर भेट घेऊन त्यांना हे सगळं दाखवायचं काम आम्ही करतो हे लक्षात घ्या। त्यामुळे आता जर त्या बिल्डिंग मध्ये या लोकांनी जो बागुलबुवा केला की आम्ही आय टी हब करतोय पुणे बँगलोर आणि मुंबई सारखं चेन्नई सारखं जर ते होत नसेल तर किमान ते हा एमआयडीसी त्याचा पर्पज बदलला आहे, त्याच्यात आता आय टी सुद्धा होऊ शकतं आणि जनरल पर्पज सुद्धा चालू शकतो, हे तांत्रिक बाब आहे। एमआयडीसीच्या प्रश्नावरती ऑलरेडी आम्ही 10 जुलैला काम सुरू केलं, त्याच्या आधीपासून आमचा संवाद सुरू होता। 12 आणि 13 जुलैची पत्र मी सगळ्या माध्यमांना ईमेलवरती आणि व्हॉट्सअपवरती पाठवलेली आहेत, राज्याचे उद्योग मंत्री, कामगार मंत्री, ऊर्जा मंत्री आणि एमआयडीसीचे सीईओ यांच्याशी माधवी थोरा साहेबांच्या माध्यमातून आणि काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही सातत्याने पाठपुरावा करतोय। तर मला असं वाटतं की निश्चितपणे तोच प्रयत्न आहे, तो प्रयत्न करत असताना 2 टप्पे आपल्याला करावे लागतील। पहिला टप्पा हा करावा लागेल की ज्या कारणासाठी या नगर शहरातले उद्योगधंदे हे दहशतीमुळे गुंडगिरीमुळे उद्योजकांना विठी झाल्याचं जे काम झालंय त्याच्यामुळे उद्योग वाढत नाही, म्हणजे तुम्ही जर 3 दिवसापूर्वीचे चित्र जर पाहिलं तर शहराच्या आमदारांनी त्यांच्या पक्षाच्या एका मंत्र्यांना त्या ठिकाणी घेऊन एक दौरा केला आणि त्यांच्या आजूबाजूला जर कोण बसेल हे तुम्ही पाहिलं तर ती लोक जी आहेत ती एमआयडीसीच्या गेटवरती त्या ठिकाणी कामगार युनियनच्या पाट्या लावून कंपन्यांमध्ये आतमध्ये जाऊन दहशत निर्माण करतात आणि त्याच्यातनं आर्थिक त्यांना लाभ घ्यायची त्या ठिकाणी त्यांचा त्या ठिकाणी प्रयत्न असतो, त्यामुळे अशी जर लोक त्या ठिकाणी त्या आमदारांबरोबर फिरत असतील तर हा उद्योग कसा वाढायचा, त्यामुळे आत्ता असणाऱ्या उद्योगांना टिकवणं आणि त्यांना संरक्षण देणं हे काँग्रेस करणार आहे। जर हे टिकलं तर पुढचं आपल्याला बघता येईल पुढे काय करायचं या संदर्भामध्ये एक मोठा रोडमॅप हा काँग्रेसच्या विचाराधीन आहे, योग्य टप्प्यावरती त्या संदर्भामध्ये निश्चितपणे जाहीर भूमिका ही आम्ही आपल्यासमोर मांडू। पण एक सांगतो, नगरला उद्योग नगरी करण्यासाठी केवळ भावनेचं राजकारण न करता दहशत या मुद्द्याभोवतीच अडकून न राहता खऱ्या खुऱ्या विकासाच्या वाटा ओपन करण्यासाठी काँग्रेस त्या ठिकाणी सर्वतोपरी प्रयत्न निश्चितपणे करेल। असे सुरुवातीचं राजकारण केले चालू या संदर्भात काँग्रेस पक्षाच्या वतीनं एकदम स्पष्ट करते कुणावरती आम्ही खोटे गुन्हे दाखल केले नाही, खोटे गुन्हे दाखल करणं हा काही आमचा धंदा नाही, निर्भीडपणे अन्यायाला वाचा पुढणं ही आमची वैचारिक बाजू आहे लक्षात घ्या, त्यामुळे समोरवर आम्ही ज्याला अशा दृष्टीनं वाचा पडतो त्याला आमच्याकडनं समोरनं हल्ले होत आहेत आणि वारंवार हल्ले होत आहेत। मागे आपण बघितलं असेल की ह्याच आमच्या काँग्रेस कमिटीच्या कार्यालयाच्या खाली त्या ठिकाणी खोटा ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न झाला, माझे सहकारी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज गुंदेच्या यांच्यावरती देखील एका व्यापाऱ्याला अन्यायाविरुद्ध मदत करायला ते गेले त्याच्या अन्यायाबद्दल तर त्यांच्यावरती देखील तरी विनयभंगाचा खोटा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला, त्याच्यामुळे ही संस्कृती आमची नाही, ही संस्कृती त्यांची आहे की त्यांना लखलाभ नगरकर सुज्ञ आहेत, जनता सुज्ञ आहे, पापाचा गळा केव्हा ना केव्हा तरी भरतो आणि
या शहराने पाहिलं की राजकारणाचं गुन्हेगारीकरण ज्या लोकांना आंतरिक होतो त्याला अशा लोकांना काय जागा दाखवायची असते हे समज दाखवणं सक्षम ओके हिंदीमध्ये सुद्धा महिलांशी बोलतानाच आहे त्यातलं आमची बॉडी लँग्वेज बघा आणि महिलांची पण बॉडी लँग्वेज बघा आणि त्या काय बोलणं आम्ही काय बोललो बारकाईने ऐकत आहोत मराठीमध्ये अगोदर काल तुमच्यावरती विनाभंगाचा गुन्हा दाखल झाला MIDC पोलीस स्टेशनमध्ये एक काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षावर अशा प्रकारचा गुन्हा दाखल होणं काय सांगणार त्या संदर्भात काल MIDCतल्या IT पार्कची काँग्रेसच्या टीमने पाहणी केली आणि त्या ठिकाणी IT पार्क नसून वेगळं सुरू आहे याचा त्या ठिकाणी भांडाफोड केला पोलखोल केली त्यामुळे या शहराच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार महोदयांच्या पोटात पोटशूळ उठला ते रावणासारखे शरीरभेरी झाले आणि त्याच्यातून त्यांनी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे मा जिजाऊंच्या आईलाबाई होळकरांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी काल एका आमच्या माता भगिनीला पुढं करून खोटी तक्रार त्या ठिकाणी द्यायला लावली की आमचा विनयभंग दमदाटी हात ओढणं शिवगा केली त्याचं आत्ता पत्रकार परिषदेमध्ये लाईव्ह फुटेज दाखवून त्याची CD वाजवली आहे दूध का दूध पाणी का पाणी हा चंद्र हा सूर्य सगळ्यांच्या समोर आहे त्यामुळे आमदारांनी अशा प्रकारचं क्रियस्वाने कृत्य करण्याऐवजी आणि त्यांची ही जुनी सवय जी आहे त्या पद्धतीनं त्या कार्यप्रणालीप्रमाणे हे करण्याऐवजी जर मी दिलं जे आव्हान आहे काँग्रेस पक्षाच्या वतीनं की आपण समोरासमोर या IT पार्कमध्ये आपण बसू आणि इंग्रजीमध्ये मी तुम्हाला काही प्रश्न पुराव्यानिशी विचारतो मी पुराव्यानिशी उत्तर द्या फेसबुक लाईव्ह करू TV लाईव्ह करू जनतेला खरं काय खोटं काय ते कळेल हे गुन्हे दादांत खोटे आहेत आणि जरी त्या मातेने आमच्यावरती हे गुन्हे दाखल केले असले तर त्या मातेवर आमच्यात कोणताही द्वेष किंवा कोणताही राग नाही उलट त्या मातेला आम्ही या ठिकाणी दोष देणार नाही त्याच्यावरती दबाव होता म्हणून तिने ते केलेलं आहे त्यांनी फिर्यादीत सांगितलं आहे की शिवीगाळ केली आहे हात लावला आहे पण असं काय भांडा होतं जे तुम्ही फोडण्यासाठी IT पार्कमध्ये गेले होते काय आहे की 2019 विधानसभेची निवडणूकच आमदार मोदींनी IT पार्कच्या मुद्द्यावरती लढली आणि त्या मुद्द्यावरती तरुणाईची या शहराच्या पालकांची दिशाभूल केली
मुळात या शहराला पेन्शनर्स लोकांचं शेअर करण्याचं काम हे या आमदार पितापुत्रांनी केलेलं हे लक्षात घ्या. आणि ज्याला काहीतरी सत्य जे आहे जे दडलेलं आहे त्याला जर त्या ठिकाणी निर्भीडपणे काँग्रेस पक्ष आशा फोडतोय तर त्यांचा धळथळाट होणं हे आम्ही समजू शकतो. परंतु मन मोठं करून त्या ठिकाणी जर चूक आपल्या हातून कुठली घडली असेल आणि जर आपण समाजाची फसवणूक केली असेल तर जाहीरपणे त्याची कबुली द्यावी ना त्यांनी आणि कबुली देऊन सांगावं की ठीक आहे त्याला निवडणूक होती मी केली दिशाभूल समाजाची कदाचित लोक त्यांना समजून घेतील पण तसं न करता आमच्या आया बहिणींना पुढं करायचं आणि असं चुकीचं निंदनीय कृत्य करायचं हे काय का आमदारला शुभणार नाही हे नीच प्रकारचं काम त्यांनी केलं. राज्यातकडे आघाडी असताना आपण पाहतो शहरात गेले प्रत्येक दिवसांपासून राज्यांपासून काँग्रेस असं नेमकं काय तिथं घडलं हे वास्तव जे आहे त्याची सीडी या लॅपटॉपवरती वाचली आणि आपण पाहिलं. मला असं वाटतं की हा चंद्र आणि हा सूर्य एवढं सगळं स्वच्छ आहे त्याच्यामुळे कर नाही तर डर कशाला बरं. त्यामुळे आम्हाला त्याची कुठली भीती नाही काही नाही. मी आपल्या ठिकाणी सांगू इच्छितो गुन्हेगार नमूद करतो की मी व माझ्या सगळ्या सरकारवरती जे काही आरोप या ठिकाणी केलेत ते दादांत खोटे असून या आर्मी परीक्षेला आम्ही सामोरे जाण्यासाठी सर्वतोपरी तयार आहोत कारण आम्ही स्वच्छ आहोत. मी आणि माझ्या काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही सहकार्याने काल आय टी पार्कची पाहणी करत असताना त्या ठिकाणी कोणत्याही महिलेला किंवा एखाद्या माता बहिणीला आमच्या धक्काबुक्की करणं शिवीगाळ करणं विनयभंग करणं दमदाटी करणं असं कोणतंही कृत्य त्या ठिकाणी केलेलं नाही. आय टी पार्कच्या नावाखाली त्या ठिकाणी कॉल सेंटर चालवलं जात आहे. सदर कॉल सेंटर आम्ही जबरदस्तीने प्रवेश केलेला नाही हे लक्षात घ्या. कारण की 452 जो सेक्शन लावला आहे तो सेक्शन असा असतो की समजा दाराला कुलूप आहे ते तोडलं तुम्ही जबरदस्ती प्रवेश करा. दाराला लॅश लावले ते तोडलं जबरदस्ती प्रवेश करा. किंवा दारामध्ये कोणतरी अडवून तुम्हाला थांबले तुम्ही त्या धक्काबुक्की केली जबरदस्ती प्रवेश करा. आता स्ट्रेस पासिंग म्हणजे कायद्याचा अभ्यास आम्ही सगळ्या त्याची माहिती घेतली वकिलांकडे तर कुठेही 452 हे बसत नाही. कारण की ज्याला आम्ही आतमध्ये गेलो तर आपण सगळ्यांनी व्हिडिओमध्ये पाहिलं कोणीही आम्हाला त्या ठिकाणी अडवलेलं नाही आणि विचारपूस करत असताना झालेला संवाद जो आहे तो संवाद अत्यंत सौहार्दपूर्ण पद्धतीचा संवाद त्या ठिकाणी झालेला आहे. आणि महिलांशी आमची वर्तणूक तुम्ही पाहिली आणि महिलांची आमच्याशी आधारी वर्तणूक पाहिली तर त्याच्यात स्पष्ट दिसतं की कुठलंही गैरवर्तन त्या ठिकाणी झालेलं नाही. तर ह्या घटनेचं जे फुटेज आमच्याकडे आहे तेच फुटेज त्या ठिकाणी सी सी टी मध्ये सुद्धा आहे. तिथे त्याचा आवाज आहे की नाही याची आम्हाला कल्पना नाही पण ते फुटेज आणि हे फुटेज ते टायमिंग हे टायमिंग जर पडताळणी व्यवस्थित झाली तर त्या ठिकाणी 0 मिनिटांमध्ये त्याचं खरं काय ते समोर त्या ठिकाणी येऊन जाईल. महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही सदर आय टी पार्कची पाहणी करत असताना आरोप केला की महिलांच्या शौचालयामध्ये गेलो. आम्हाला सुद्धा आया बहिणी आहेत आम्ही महिलांचा सन्मान करणारे आहोत. आम्ही कुठल्याही महिलांच्या शौचालयामध्ये प्रवेश केलेला नाही. तिथल्या लॉबीतले सी सी टी फुटेज चेक करा. आमच्याकडे पण जे फुटेज त्याच्यातही आम्ही कुठल्याही शौचालयामध्ये गेल्याचं चित्र त्या ठिकाणी नाही. महिलांचेच काय पुरुषांच्या सुद्धा शौचालयात आम्ही गेलेलो नाही हे या ठिकाणी ठामपणे सांगतो. त्यात तो देखील आरोप खोटा आहे. काल किरण काळे आणि काँग्रेस टीमने आय टी पार्कची याला पाहणी केली त्याचं व्हिडिओ फुटेज आम्ही आज तुम्हाला इथे या ठिकाणी दाखवलंय आणि विनयभंगाचा प्रकार घडला असं म्हटलंय तर त्याच्यात तुम्हाला काहीतरी दिसलेलं नाही. त्यात आम्ही पोलिसांना देखील भेट घेऊन या संदर्भात सगळं फुटेज आहे ते उपलब्ध करून त्याला देणार आहोत. त्यांनी पण कंपनीचं फुटेज घ्यावं आमचं फुटेज घ्यावं पडताळणी करावी आणि त्याच्यातनं सत्य ते पाहावं. हे सत्य परेशान होऊ सकत आहे पराजित नाही याच्यावर आमचा विश्वास आहे. कायदा सुव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे आणि न्यायव्यवस्था देखील आमचा विश्वास आहे. माता बहिणींना महिलांना आया बहिणींना पुढं घालून अशा प्रकारचे खोटे गुन्हे दाखल करणे ही या शहराच्या आमदारांची जुनी सवय ती काय आजची सवय नाही म्हणजे या शहरामध्ये असे वारंवार खोटे विनयभंगाचे गुन्हे खोटे ॲट्रॉसिटीचे गुन्हे जे दाखल होतात सगळ्या पोलीस स्टेशनला ते कुठलेही असो तर हे गुन्हे कोण लोक दाखल करतात त्यांचा इतिहास काय आहे हा जर तपासला तर आपल्याला लगेच लक्षात येईल की ही सगळी लोक या नगर शहरात आयुर्वेद नावाचा जो काही अड्डा त्या ठिकाणी या सन्मान्य आमदार मोदींचं त्यांच्या गुंडांचं आहे तर त्याच्याशी त्यांचं थेट कनेक्शन जे आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल. मी त्यांना आवाहन त्या ठिकाणी काँग्रेसच्या वतीने दिलेलं आहे की आपल्याला जर याला उत्तर द्यायचंच असेल तर असं आमच्या महिला बहिणींना माता बहिणींना पुढं करून देणं हे कुठल्या संस्कृतीत बसतं. हिंमत असेल तर समोर या.
आयटी पार्कच्या बिल्डिंग मध्ये आपण बसू, त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारू, पुराव्याविषयी विचारू, तुम्ही आम्हाला पुराव्याविषयी उत्तर द्या। फक्त एक अट आहे, विषय खड्ड्यांचा नाही, आयटी पार्कचा आहे। आपण सांगितलंय की आम्ही आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय कंपनीशी संवाद साधला आहे, कॉर्पोरेट कल्चर प्रोसेस इंग्रजी मधून चालतं, तर हा सवाल जवाब जो आहे तो इंग्रजी मधून आमदार मोदींसमवेत होईल याची त्यांनी त्या ठिकाणी कल्पना ठेवावी आणि आमच्याशी इंग्रजी मध्ये त्या ठिकाणी चर्चा करण्यासाठी यावं। किरण काळे आमदारांशी चर्चा करण्यासाठी त्या ठिकाणी तयार आहे, त्यांनी त्या चर्चेला यावं। चार दिवसांचा अल्टिमेटम आम्ही त्यांना दिला आहे, आता आपण ते पाहू येतात की येत नाही। पण माझी नम्र विनंती आहे की अशा पद्धतीने आमच्या माता भगिनींना पुढे करून असं काम करणं हे काही शुभत नाही, हे लाजिरवाणे। छत्रपती शिवाजी महाराज माझ्या जिजाऊ यांना मानणारे आम्ही आहोत, त्यांचे संस्कार आमच्यावरती आहेत। त्यामुळे ज्या माता भगिनींनी आणि महिलेने माझ्या विरोधात आणि माझ्या सहकाऱ्यांची विरोधात FIR दाखल केली, त्या मातेबद्दल त्या भगिनीबद्दल माझ्या मनामध्ये कोणताही राग कोणताही द्वेष नाही, हे मी या ठिकाणी अत्यंत जाणीवपूर्वक सांगू इच्छितो। कारण की ते जे काही घडलं ते सदर भगिनीवर राष्ट्रपतीच्या आमदार आणि त्यांच्या राष्ट्रपतीच्या पदाधिकाऱ्यांनी दबाव टाकून खोटी FIR त्या ठिकाणी देण्यासाठी भाग पडले। कालचा जर घटनाक्रम आपण नीट समजून घेतला तर काल दुपारी जशा या बातम्या समाज